उच्च शिक्षण स्तरावर विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण स्वतंत्र ठेवण्यात यावं यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्र विशेष मागास प्रवर्गात पद्मशाली समाजाबरोबरच अनेक जाती उपजाती असून जवळपास 1 कोटी लोकसंख्या आहे. सध्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी 66% आरक्षण झालं आहे. SBCचं 2% आरक्षण बाधित झालेलं आहे. अन्यथा महाराष्ट्रात 68% आरक्षण झालं असतं. त्यामुळं SBCच्या 2% आरक्षणाची स्वतंत्र अंमलबजावणी होण्यासाठी तसंच जात पडताळणीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणी आणि इतर विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या 2 दिवसात संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी माजी नगरसेवक मेघनाथ एमूल, सुरेश पद्मशाली, नगरसेवक विनायक कोंड्याल, देवेंद्र कोठे, तिरुपती परकीपंडला, सुदर्शन बोगा, आनंद कंदीकटला, बालाजी चिकणे, दत्तात्रय चेचर, विजय कुसुंबरे, शंकर पोषम, सखाराम मालाडकर, सुरेश बोपोडकर यांच्यासमवेत इतर पदाधिकारी उपस्थित होते.